बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. उदया दासेंच्या वक्तव्याला जास्त महत्व देत नाही दिलीप वळसे पाटील यांची टीका. आम्ही 3 महिन्यांपूर्वी मोठा कार्यक्रम केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला. संवाद मराठी लाईव्हच्या मुख्य कार्यालयात दसरा आणि विजयादशमी उत्साहात साजरी. वीरशहा राहुल भगत अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. दसऱ्याच्या मुहूर्तावर खोपोली बंगाली असोसिएशन कडून सनेट ठाकूरवाडीत ब्लँकेट वाटप. विजय आणि विराट कलिंगर बाजारात दाखल. अज्ञात असणाऱ्या बिबट्याचा मृत्यू, शवविच्छेदनानंतर उकळणार मृत्यूचा गुढ. खोपोली शहरात पटक्या कुत्र्यांना अँटी रेबीस इंजेक्शन देण्याचं अभियान. नवरात्रोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं दुर्गाडी देवीचं दर्शन. शिंदे गटाच्या वसना मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची सिडको प्रदर्शन केंद्रात व्यवस्था. खासदार उदयनराजेंनी शरद पवार यांच्यावर साताऱ्यामध्ये चांगलीच टीका केली. रयत शिक्षण संस्थेचं नाव बदलून पवार शिक्षण संस्था ठेवावं असा घणाघात उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचं नाव घेऊन केलाय. उदयनराजेंच्या या वक्तव्याला आपण जास्त महत्व देत नसल्याचं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उदयनराजेंना उत्तर दिलंय. कोण काय बोलतं याला आम्ही महत्व देत नाही. उदयनराजे यांच्या बोलण्याला कोणीही गांभीर्यानं घेत नाही असं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. हेमंत पाटील, समाज मराठी लाईव्ह, सातारा. आता मोठ्या उत्साहात सण साजरे होत आहेत. 5 वर्ष तुम्ही रासरंग कार्यक्रम मोठा करताय. आम्ही पण 3 महिन्यांपूर्वी मोठा कार्यक्रम केला. आता हा देखील कार्यक्रम मोठा होत चाललाय असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचं नाव न घेता त्यांना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नवरात्र उत्सवाला हजेरी लावली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थिती दर्शवली होती. एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यात. राज्यात सर्वसामान्य लोकांचं सरकार आलं आहे. मी आणि देवेंद्रजींनी सणांवरील निर्बंध काढून टाकायचा निर्णय घेतलाय. आम्ही पण 3 महिन्यांपूर्वी मोठा कार्यक्रम केला, तो कार्यक्रम मोठा झाला. आता सगळे कार्यक्रम मोठे होतील असा टोला ठाकरे यांना लगावला आहे. 5 वर्ष हा रासरंग कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करताय. जसं तुम्ही हा मोठा कार्यक्रम केला तसं आम्ही पण 3 महिन्यापूर्वी जरा मोठाच कार्यक्रम केलेला आहे. बरोबर आहे ना? त्याची दखल सगळ्यांनीच घेतली आणि तो कार्यक्रम मोठा झाला म्हणून हा देखील मोठा होत चाललेला आहे. आता सगळे कार्यक्रम मोठे होतील. फक्त कार्यक्रमच नाही तर या राज्याचा विकास आपण करू. या राज्यातल्या सर्वांना, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. मी आणि देवेंद्रजी या राज्याचा कारभार पुढे करतोय, नेतोय आणि आपल्याला या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा देखील आशीर्वाद आहे. त्यामुळे हे राज्य पुढे जाईल, वेगाने याचा विकास होईल आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. राज्याचा विकास वेगानं होईल, सर्वसामान्य माणसांच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलंय. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. दसरा आणि विजयादशमी निमित्त संवाद मराठी लाईव्हच्या खोपोली येथील मुख्य कार्यालयात मुख्य संपादक बाबू पोटे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. नवरात्रोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर राज्यभरात दसरा उत्साहात साजरा होतोय. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटानंतर सर्वत्र दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. समान मराठी लाईव्हच्या खोपोलीतील कार्यालयात मुख्य संपादक बाबू पोटे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी मुख्य व्यवस्थापक संध्या देसाई, शुभम पोटे, संकलक निखिल नाईक, समीर घुडे, निवेदिका साक्षी शिंदे आणि नेत्रा हजारे उपस्थित होते. 2 वर्षांनंतर सर्वच सण साजरे केले जात असून दसऱ्याचा सण सर्वांना पुन्हा आनंदानं साजरा करता येत असल्यानं टीम संवाद मराठीनेही दसरा उत्साहात साजरा केला. ब्युरो रिपोर्ट,
संवाद मराठी लाइव खोपोली। भारतीय सैन्य दलातील शहीद जवान राहुल भगत बुधवारी अनंतात विलीन झाले। ईसानी कांबळे गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी महाड पोलादपूर माणगाव तालुक्यातील नागरिक आणि माजी सैनिक तसंच शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहीद राहुल भगत यांच्या अंत्यदर्शनासाठी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, तहसीलदार सुरेश काशीत यांच्यासह तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन उपस्थित होते। नितीन लोखंडे, संवाद मराठी लाइव, महाड। खोपोली बंगाली असोसिएशन 34 वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना मदत कार्य करत असून क्लब महिंद्राच्या संयुक्त विद्यमाने दसऱ्याच्या मुहूर्तावर जयनीत ठाकूरवाडीत ब्लँकेटचं वाटप करण्यात आलंय। नाशिक नगरसेवक किशोर पानसरे यांनी बंगाली असोसिएशन क्लब महिंद्रा यांच्या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत ब्लँकेट वाटप केल्याबद्दल त्यांचे आभार मानलेत। कोरोना काळात गोरगरिबांना अन्नधान्याचं वाटप, गरीब शाळांमध्ये लॅपटॉप वितरण, ब्लँकेटचं वितरण, झाडे वाटप, मेडिकल कॅम्प, दसऱ्यानिमित्त दुर्गा पूजा, सरस्वती पूजा असे विविध उपक्रम बंगाली असोसिएशन आणि क्लब महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जातात। या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक किशोर पानसरे, विलास देशमुख, बंगाली असोसिएशनचे चेअरमन बिप्लब बॅनर्जी, प्रेसिडेंट बिश्वजित विश्वास, सेक्रेटरी बिश्वजित दास, सहअध्यक्ष सुब्रतो दे, खजिनदार विद्युत मानिक, कौशिक पान, चंदन दास, रवीन रॉय, परेश मांडोल आदि उपस्थित होते। दोन वेळा आम्ही तिथे मोगलवाडी, ठाकूरवाडी, चिरमनगरच्या ठाकूरवाडी तिथे पण आम्ही ब्लँकेट अन्नधान्य वाटप केलेले आहे। आणि आमचा हे कार्यक्रम खोपोली बंगाली असोसिएशन आणि क्लब महिंद्रा दोघं मिळून आम्ही हे सामाजिक कार्यक्रम करत असतो आणि पुढे पण करणार आहोत। आणि आम्हाला ते दसऱ्यानिमित्त आम्हाला काय करायचं होता, गरीबांना ब्लँकेट, अजून पुढे काम करायचे आहे। ते पानसरे साहेब आणि जिने भटांबले आम्ही बोललो, आम्हाला काम करायचे आहे सर, तर त्यांनी अरेंजमेंट केलं की बाबा आम्ही करतो पूर्ण अरेंजमेंट, तुमचे आम्ही सहकार्य करू। संदीप ओव्हाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। या बातमीसोबतच आपली मदत घेऊयात एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह। सिद्धिविनायक मसाले व कांडप केंद्र, आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले बनवून मिळतील। आता खोपोलीमध्ये प्रथमच मसाले बनवणं अजून सोपं, ना घरी न्यायचा त्रास, ना भाजायचा, ना सुकवायचा। आमच्याकडे मिरची मसाला खरेदी करा, आपणास भाजून सुकवून ताबडतोब दळून दिला जाईल। मिरची, अख्खा गरम मसाला, सुका मेवा आणि सर्व प्रकारचे धान्य, कडधान्याचे होलसेल तसंच किरकोळ व्यापारी चवीने खाणार त्यांना आम्ही बनवून देणार। एक वेळ अवश्य भेट द्या। शॉप सोमजाईवाडी भाजी मार्केट जवळ खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। प्रोप्रायटर सौ कांचन संजय जाधव। संपर्क 90 49 22 60 40। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212 26 69 12, 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूया उर्वरित घडामोडी। आर्डोर सीड्स या पुण्याच्या कंपनीनं बाजारात नव्या साथीच्या कलिंगडाचे बीज तयार केले। या नव्या बीजचं उत्पादन विजय आणि विराट नावानं असून या साथीचे कलिंगड मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झालेत। उन्हाळ्यात कलिंगडाची आवक वाढते, पण आता कलिंगड कुठल्याही हंगामात बाजारात उपलब्ध होणार आहे। 2 किलो पासून 7 किलो पर्यंत वजनाचे हे कलिंगड लालबुंद आहेत। उत्कृष्ट दर्जाचे जास्त काळ टिकून राहणारे विजय आणि विराट हे कलिंगडाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे। बाजारात या कलिंगडानं पदार्पण केलं असून ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस पडेल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। नमस्कार मित्रांनो, मुंबई बाजारामध्ये आशियामधली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हटली जाते, परंतु कलिंगड असं पीक आहे की जे सर्वदूर घेतलं जातं। परंतु या क्षेत्रामध्ये आजपर्यंत परदेशातल्या कंपन्या बियांसाठीचं काम करत होत्या, परंतु आमचे मित्र आर्डो सीडचे श्री विकासजी नलावडे यांनी बऱ्याचशा संशोधनानंतर या दोन व्हरायटी आणलेल्या आहेत आणि ह्या आजपासून मुंबई बाजारामध्ये उपलब्ध होतील। ह्यांचं वैशिष्ट्य असं आहे की
जो पावसाळ्याचा जो हंगाम असतो त्याच्यामध्ये कलिंगडाचं जे वेलवर्गीय पीक आहे त्याचं सेटिंग बरोबर होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये रोपं मरणं वगैरे या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असतो. परंतु याच्यामध्ये विशेष संशोधन करून याच व्हरायटी त्यांनी बनवलेल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, किती अतिवृष्टी झाली काही झाली तरी त्याचं सेटिंग व्यवस्थित होईल, फळधारणा व्यवस्थित होईल, अशा पद्धतीचं एक स्वदेशी वाण विकासजी नालावडे यांच्या आर्डोर कंपनीने घेतलेलं आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. भंडारा जिल्ह्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून हा बिबट्या 9 वर्षांचा होता. त्याचा मृत्यू अज्ञात असल्याने झाल्याचा कयास वन विभागामार्फत लावण्यात येत आहे. पिटेसूर गावानजीक शेत शिवारात बिबट्या पडून असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाच्या चमूनं बिबट्याला पकडून उपचारासाठी नेलं, मात्र काही तासात त्याचा मृत्यू झाला. राजेश कुमार दायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया. आंतरराष्ट्रीय रेबीज जागरूकता दिनाचं औचित्य साधून व्हेटरनरी प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशन संस्थेच्या पुढाकारानं श्री कृपा एक्वेरियम, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था अॅनिमल फिडर ग्रुप, शिवदुर्ग मित्र मंडळ, रोट्रॅक्ट क्लब, स्नेक रेस्क्युअर्स आणि प्राणीमित्रांनी एकत्र येऊन भटके कुत्रे आणि मांजरांना अँटी रेबीज इंजेक्शन देण्याचं अभियान राबवलंय. रेबीज रोगाच्या संपूर्ण उच्चाटनासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू असताना खोपोली शहरातून खारीचा वाटा दरवर्षी उचलला जातो. या अनुषंगाने डॉक्टर राहुल मुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रवीण शेंद्रे यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबवण्यात आली आहे. खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असल्यानं नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतोय. कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाल्यानं त्यांच्या दहशतीखाली नागरिक वावरत असतात. सोबतच जीवघेणा रेबीज रोगाची शक्यता सतत भेडसावत असते. भटक्या कुत्र्यांमुळे होणारे संभाव्य परिणाम गृहीत धरून रेबीज रोग प्रतिबंधक इंजेक्शन देण्यासाठी आयोजित केलेल्या मोहिमेत विविध संस्थांसह रवी रोकडे, प्रगती पट्टेवाड, मनोज नांदे, शिल्पा मोदी, दर्शन शेडगे, रोशन सोनावणे, ज्योती पाटील, संजय पाटील, समीर शिंदे या प्राणीमित्रांनी देखील आपलं योगदान दिलंय. 400 अधिक इंजेक्शन देण्याचा विक्रम केला गेलाय. खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे आणि पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी या मोहिमेच्या आयोजनात मोलाचं सहकार्य केलंय. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. नवरात्रोत्सवानिमित्त 7 लाख लोकांनी दुर्गाडी किल्ल्यावर दर्शन घेतलंय. मी सुद्धा दुर्गाडी देवीचं दर्शन घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. यावेळी त्यांनी सर्व देवी भक्तांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यात. सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतोय. दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहणार असल्याचा इशारा यावेळी शिंदेंनी दिलाय. नाना पटोले यांनी शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी बस बुक करण्यात आल्यात, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याबाबत ट्विट केलं होतं. याबाबत माध्यमांनी विचारलं असता शिंदे यांनी या ट्विट बद्दल माहिती नसल्याचं सांगितलंय. मेळावा जोरात होणार आहे, राज्यभरातून राज्याच्या बाहेरून देखील लोक येण्यासाठी उत्सुक आहेत आणि सगळे लोक उद्या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहतील. तर चिंदा नाना पटोलेंनी एक ट्विट केलेलं आहे, 10 कोटींचा दसरा मेळाव्यासाठी 10 कोटींचा खर्च झाल्याचा आरोप करण्यात आला. अच्छा अच्छा, त्याला मला माहिती नाही त्याच्याबद्दल. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात आलेल्या कार्यकर्त्यांसाठी शिंदे गटाकडून नाश्ता आणि जेवणाची सोय नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्ते नवी मुंबईत दाखल झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणात लक्ष घालावं आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करावी अशा प्रकारची अपेक्षा महिला वर्गाने व्यक्त केली आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. या बातमीसोबतच बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.